पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही आज 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके तसंच अमर काळे आणि भास्कर भगरे या 5 जणांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही लढत आता स्पष्ट होतीये. तर दुसरीकडे शिरूर मधली एक महत्वाची लढत अढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना रंगेल तर निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील अशी लढत नगरमध्ये बघायला मिळेल. तर काँग्रेसच्या अमर काळे यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केलेली आहे. वर्ध्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळे असा सामना आपल्याला दिसेल. दिंडोरीमध्ये केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून भास्करराव भगरे यांचं आव्हान असेल. तर या सगळ्याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, बारामती आणि शिरूर ही नावं अपेक्षित असणारी आहेत, त्यामुळे आता इथल्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत आणि याबद्दलची अधिकची काय अपडेट आहे? कारण एकूण 5 नावं सध्या जाहीर करण्यात आलेली आहे. सुप्रिया सुळे यांचं नाव बारामतीमधून आणि शिरूरमधून अमोल कोल्हे. बरोबर आहे, जी अपेक्षित नावं होतीच तीच अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला या यादीमध्ये पाहायला मिळतात. सगळ्यात हाय व्होल्टेज जी महत्वाची जागा समजली जाते ती आपसुकच बारामतीची आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा पद्धतीचा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी काही वेळात सुनेत्रा पवार यांच्याही नावाची अधिकृतपणे उमेदवारी घोषित होईल अशा पद्धतीची शक्यता आहे. दुसरी जागा जी अत्यंत महत्वाची समजली जाते आहे ती म्हणजे शिरूरची, जिथे आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशा पद्धतीचा संघर्ष सामना त्या ठिकाणी होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जर आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी अमोल कोल्हे आणि इकडे सुप्रिया सुळे या दोन्ही नेत्यांचा जो दिल्लीतला परफॉर्मन्स राहिलेला आहे तो त्यांचं संसदेतलं जे मिरिट आहे ते दर्शवणारा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवख्या असलेल्या तशा राजकारणात पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या सुनेत्रा पवार ह्या कशा पद्धतीनं सुप्रिया सुळेंना आव्हान देतात हे पाहावं लागेल. तर तिकडे आढळराव पाटील ज्यांना अमोल कोल्हेंपेक्षा राजकीय अनुभव जास्त आहे, या दोघांमधली लढत कशी होतीये, शिरूरची जनता नेमकी कोणाला स्वीकारते एव्हाना दुसरीकडे बारामतीकर कोणाला साथ देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. यापूर्वी जर आपण सगळ्यात महत्वाची जी जागा आहे अत्यंत अगदी चित्रपटात जसं घडावं तसं जे घडलं पहिला जो धक्का मिळाला अजित पवारांना निलेश लंकेंच्या रूपानं ती जागा अत्यंत महत्वाची आहे. पुढारी न्यूजनंही सगळ्यात प्रथम बातमी दाखवलेली होती की निलेश लंके हे मोदी बागेत शरद पवारांना भेटले, त्यांची उमेदवारी अहमदनगरची निश्चित झाली आणि त्याचप्रमाणे आपण आज अधिकृत उमेदवार म्हणून निलेश लंकेंचं अहमदनगर लोकसभेसाठी अगदी ज्ञानेश्वर, त्यामुळे या 3 जागांवरती कोण लढणार हे आता निश्चित झालेलं आहे. पुढे जाऊया. दिंडोरीमधून केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं एक नवा चेहरा दिलाय. ही लढत नेमकी कशी असेल आपण जाणून घेऊयात. किरण ताजणे आपल्या सोबत आहेत. किरण, दिंडोरीमधली लढत नेमकी कशी असणार आहे? भास्करराव भगरे यांचं नाव आता समोर आलेलं आहे. यामिनी, अगदी खरंय, भास्करराव भगरे हे महाविकास आघाडीचे आणि एकूणच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. मागील इतिहास जर बघितला तर हा भाजपचा गड मानला जातो. हरिश्चंद्र चव्हाण हे सलग 3 वेळेला या ठिकाणी खासदार राहिलेले आहेत. त्यांचं तिकीट कापून नंतरच्या काळामध्ये डॉक्टर भारती पवार यांना देण्यात आलं होतं. भारती पवार पहिल्यांदाच खासदार झाल्या आणि त्यानंतर त्या थेट केंद्रीय मंत्री म्हणून देखील आपल्याला अलीकडच्या काळामध्ये काम करताना बघायला मिळाल्या. संपूर्ण देशामध्ये त्यांनी जे काम केलं त्या कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आणखी एक जबाबदारी देखील वाढून देण्यात आली होती. आणखी एका राज्यमंत्रीपदाचा पदभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला होता आणि त्याच भारती पवारांच्या समोर तुल्यबळ उमेदवार द्यावा अशा स्वरूपाची मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची होती. महाविकास आघाडीचे अनेक नेते तशा स्वरूपाची मागणी करत होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भास्करराव भगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. भास्करराव भगरे हे एका शाळेमध्ये प्राध्यापक आहे आणि त्या ठिकाणी ते काम देखील करतात. पिंपळगाव बसवंत या ठिकाणीच राहतात. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले भास्करराव भगरे यांचा थोडासा राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. ते गावखेड्यांवरचं जे राजकारण असतं ज्यामध्ये सरपंच असतील, पंचायत समिती सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील याचा देखील त्यांना अनुभव आहे. भास्करराव भगरे यांच्या समोर भारती पवार यांचं आव्हान असेल. धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. उमर सय्यद आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. उमर, काल आपण बघितलं निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, अक्षरशः त्यांचा कंठ दाटून आलेला होता. लोकसभेच्या मैदानामध्ये आज ते आता उतरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्यांचं नाव सुद्धा घोषित झालंय.
नक्कीच निलेश लंके हे शरदचंद्र पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार होते आणि अखेरकार त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. कुठेतरी निलेश लंके यांना अजित पवारांनी देखील विरोध केला होता. निलेश लंके यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र निलेश लंके यांनी अखेरकार शरदचंद्र पवारांची जी तुतारी आहे ती हातात घेतली आहे आणि सुजय विखे विरोधात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये ते यांच्या विरोधात उभे राहिले आहे. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा रंगतदार सामना या मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. कुठेतरी निलेश लंके यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी हाती घेतली होती. मात्र कायद्याच्या कचाट्यात अजित पवार आपल्याला धरू शकतात. कुठेतरी राजीनामा न दिल्यामुळे आपल्यावरती पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. यामुळे अनेक दिवस निलेश लंके यांनी जाहीरपणे पक्ष प्रवेश केल्याचं बोलणं असल्याचं टाळलं. मात्र अखेरकार निलेश लंके यांनी काल आपल्या आमदारकीच्या पदाचा राजीनामा दिला आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आणि आज त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.